केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांचा आज सामान्य जनतेला, शेतकरी, शेतमजूर, कामगार, अल्पभूधारक तसेच भूमिहीन जनतेला त्रास होत आहे. महागाई, बेरोजगार, स्त्रियांवरील अत्याचार इत्यादींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या या जनताविरोधी धोरणांचा गरीब, बेरोजगार, गरजू, मध्यमवर्गीय जनतेवर अनिष्ट परिणाम होताना दिसत आहे. यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी पनवेल येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चामध्ये कामगार नेते श्याम म्हात्रे, जिल्हा अध्यक्ष आर सी घरत, पनवेल शहर अध्यक्ष अॅडव्होकेट के एस पाटील, शहर उपाध्यक्ष डॉक्टर अमित दवे आदींसहित काँग्रेसचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी श्याम म्हात्रे यांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या चुकीच्या नीतिमत्तेवर विरोध दर्शवत खारघर टोलमुक्ती करण्यासाठी राजीनामा देणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांना चांगलंच फैलावर घेतलं. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला तो प्रस्ताव, त्यांनी त्या ठिकाणी आज मंजूर झालेला आहे. प्रस्तावित पाहता ज्या दिवशी टोल सुरू केला त्या दिवशी प्रशांत ठाकूरनी राजीनामा द्यायला हवा होता, पण सर्व नाटकबाजी करत 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 आता मालार नोसव करत करत आता धावा काढत काढत काय काय करणार आहे. आणि आपले लोक सारे भालताय, सारे भांडवलदार, सारे जमीन खरेदी करणारे एकत्र आले, सारा पैसा निवडणुकीला मोदीला दिला, मोदी प्रचंड स्वरूपात पैशाचा मारा केला. आपल्याकडे 8 दिवस असताना प्रशांत ठाकूर तिकडे गेला काय आणि निवडून आला काय? कसा पैशाचा मारा, कसा लोकांची मानसिकता बदलवली, कसा तऱ्हेनं प्रचार केला, या प्रशांताचं धृतक हे सर्व भांडवलदार आहे. म्हणून आजचं सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे. आजचं सरकार तसेच आर सी घरत यांनी राम ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांच्यावर टिप्पणी करत भाजपचे सदस्यत्व आणि आमदार पदाचा राजीनामा द्या अशी मागणी केली. पेट्रोलचा मुद्दा जो मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्यावरून ज्या काँग्रेसमध्ये असणाऱ्या नेत्याने आमदारांनी जो राजीनामा दिला त्याबद्दल जनतेसमोर आपल्याला या ठिकाणी खुलासा करू इच्छितो. खरं म्हणजे ज्या वेळेला टोलचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा साऱ्या काँग्रेसजनांनी त्यावेळेला टोलवरती मोर्चा काढला. मोर्चा काढल्यानंतर त्या ठिकाणी रामसाहेब ठाकूरांनी सांगितलं की टोल माफ झाला नाही तर प्रशांत ठाकूर राजीनामा देतील. मला आपल्याला एकच सांगावंसं वाटतं की राम ठाकूर जे आहेत ते शब्द दिलेला पाळत असतात. खरं म्हणजे आपण प्रशांत ठाकूरांचा राजीनामा न मागताना वस्तुस्थिती अशी आहे की रामसाहेब ठाकूरही पहिले भाजपचा राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे. कारण असं आहे की प्रशांत ठाकूरना राजीनामा द्यायला लावणारे रामसाहेब ठाकूर साहेबच आहेत आणि रामसाहेब ठाकूर हे दिलेला शब्द पाळतात. तर खरोखर जर का दिलेला शब्द पाळत असतील तर रामसाहेब ठाकूर साहेबांनी या भाजपच्या सदस्याचा किंवा भाजपच्या नेत्याच्या पदाचा त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मी काँग्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी मागणी करतो. प्रशांत ठाकूर राहिला प्रशांत ठाकूरांचा प्रश्न, प्रशांत ठाकूरला जनतेने निवडून दिलेला, ज्या जनतेनं त्यांना निवडून दिलेलं त्या जनतेने खरं म्हणजे प्रशांत ठाकूरंचा त्या ठिकाणी राजीनामा मागितला पाहिजे. काही जनता त्या ठिकाणी मागतो, पण ज्यांनी मतं दिलेली आहेत त्या मतदारांना माझं आव्हान आहे. तुम्ही मतं कशी दिलीत, काय दिलीत, कशी दिलीत ह्याच्याशी मला घेणं देणं नाही. पण ज्या टोलच्या मुद्द्यावरती की प्रशांत ठाकूर हा टोल रद्द करायची मागणी असताना सरकारने रद्द केला नाही, आता आलेल्या सरकारने निवडून आल्यानंतर 2 महिने झाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी सुरू केला, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य ना रामसाहेबनी केलं ना प्रशांत ठाकूरनी केलं आणि म्हणून या दोघांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यावा अशी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्या ठिकाणी त्यांना जाहीर आवाहन करतो.